आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिले टीमच्या काड्या निकामी करताना मोठा स्फोट, अनेक घरांना तडे, छतावरील पत्र्याचे नुकसान. चिकोडी तालुक्यातील करोशी येथे जिलेटीनच्या काड्या निकामी करत असताना अचानक स्फोट होऊन अनेक घरांना तडे गेले तर छतावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. करोशी गावच्या हद्दीतील घट्टी बसवेश्वर डोंगरावर ही घटना घडली आहे. घट्टी बसवेश्वर डोंगरावर मागील 2 शतकापासून विहिरी व खाणकामासह खुदाईच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीन काड्यांची गोदामे आहेत. मात्र याच डोंगरावर चिकोडी विनय खिन्नवर यांच्या मालकीचे जिलेटीन काड्यांचे गोदाम आहे. यातील वापरण्याची मुदत पूर्ण झालेल्या 10-12 किलोग्राम इतक्या जिलेटीन काड्या निकामी करण्यासाठी जेसीबीने शेजारीच खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात जिलेटीन काड्या निकामी करीत असताना अनावतपणे मोठा स्फोट झाला. यावेळी झालेल्या स्फोटची तीव्रता इतकी मोठी होती की गोदामापासून नजीकच्या शेतमळ्यातील अनेक घरांना तडे व छतावरील पत्र्याचे नुकसान झाले आहे. मोठमोठे दगड परिसरात दूरवर पडले. प्रचंड आवाजामुळे करोशीसह या परिसरातील नागरिकांच्यात मोठी घबराट पसरली होती. सदर घटनेची माहिती कळताच चिकोडी पोलीस उपअधीक्षक दयानंद पवार, मंडल पोलीस निरीक्षक बसवराज मुखरतिहाळ, चिकोडी पोलीस उपनिरीक्षक बसवराज पाटील यांनी धाव घेऊन पाहणी केली. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून पद्मराज चौगुले.